नमस्कार मित्र मैत्रिणींनो, सर्वांच्या भरपूर कमेंट्स होत्या की गोड आणि तिखट पाण्याची रेसिपी सांगा। तर फायनली या व्हिडिओमध्ये आम्ही गोड आणि तिखट पाण्याची रेसिपी सांगणार आहोत। तर जर याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला। एक चरवी पाणी घ्यायचं आणि याला गरम करायला ठेवायचं एक जग। एक काढते, तुम्ही सुरू करा। एक चरवी पाण्यामध्ये एक किलो गुळ टाकायचा। आता याला ना झाकण ठेवायचं आणि उकळी फोडून घ्यायची। एक रात्रभर बघा, चिंच भिजवलेली आहे, ही 100 ग्रॅम चिंच आहे, रात्रभर भिजवलेली ती। आता याला एका गाळणीने असं गाळून येत्यात त्याचं पाणी काढून घ्यायचं। आणि याच्यावरती झाकण ठेवून याला उकळी फुटण्यासाठी ठेवून द्यायचं असं। गोड पाणी उकळतंय, तोपर्यंत आपण तिखट पाण्याची रेसिपी बघू। तर चला सुरू करू। हे बघा, एक पुदिन्याची जोडी घेतली, एक कोथिंबीरीची जोडी घेतली आणि 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतल्या। याला चांगल्या प्रकारे निसून घेतलंय। आता ह्या मिरच्या पण व्यवस्थित देठ काढून घ्यायचे। मिरच्या धुवून घ्यायच्या आणि याचे देठ काढून घ्यायचे। आणि देठ काढून हे सगळं जे आहे का, पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, याला सगळ्यांना मिक्सर मधून काढून घ्यायचे। एकदम बारीक पेस्ट करायची एकदम। हे लवकर पेस्ट होत नाही त्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायचं, एक ग्लास पर्यंत पाणी टाकायचं। आम्हाला सांगायचं अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तोपर्यंत गोड पाणी उकळले आपण त्याला तयार करू। आले गोड पाणी उकळलेले, आता याच्यामध्ये थोडासा केशरी कलर टाकायचा। आता 100 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये असं मिक्स करायचं। गोड पाणी जेवढं घट्ट हवंय तेवढंच कॉर्नफ्लॉवर टाकायचं, जास्त टाकायचं नाही। जास्त टाकल्यास
ते जास्त घट्ट होऊन जातो. आता हे उकळलेल्या पाण्यामध्ये कॉर्न फ्लावर असं टाकत टाकत याला पळीने असं हलवायचं चमच्याने, म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाही. बघा गोड पाणी तयार झाले. तुम्हाला आणखी घट्ट हवा असेल तर आणखी थोडस कॉर्न फ्लॉवर टाकू शकता. आता चला तिखट पाण्यामध्ये काय काय मसाला आपल्याला टाकायचा आहे ते बघूया. याला बघा मसाला काय काय लागतोय. काळं मीठ, आपलं रोज खायचं मीठ, आणि धने जिरेची पावडर आहे. ही धने आणि जिरे मिक्सर मधून काढलेले, आणि लिंबू सत्व. तर बघा हे किती प्रमाणात टाकायचे. हे काळं मीठ 2 चमचे टाकायचं, हे पांढरं मीठ 2 चमचे टाकायचं, आणि हे धने जिरेची पावडर जी आहे ती सुद्धा 2 चमचे टाकायचं, आणि लिंबू सत्व 1 1/2 चमचा एवढंच टाकायचं. जास्त टाकल्यास जास्त आंबट होत. तर याच्यामध्ये आता हे चांगलं मिक्स होऊ द्यायचं, आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता, म्हणजे 1 जग पाणी टाकू शकता याच्यामध्ये. 1 किंवा 2 जग पाणी टाकून ही पेस्ट तयार झाली. आता तिखट याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं, आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं. ही जी पेस्ट आहे या पेस्ट मध्ये 2 जग पाणी ऍड होऊन जातं. 2 जग पाणी ऍड करायचं, मग हे पाणी तयार होत एकदम. 2 जग पाणी ऍड करायचं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पाणीची रेसिपी पाहिजे होती तर पूर्ण व्हिडिओ अपलोड झालेलं तर आहे. तर हे बघा, हे मी गाड्यावरचे समजा सामान पाणी वगैरे घेऊन आलो. हे गोड पाणी आहे, हे पाहे तिखट पाणी, आणि आता पाणीपुरीची प्लेट ही पण बनवतो. ती पण पाहा नक्कीच. त्याच्यासाठी पण काय काय लागतं हे तुमच्या पण लक्षात येईल. हा आवर्जून कमेंट पण व्हिडिओ मध्ये नक्कीच करा. गोड पाणी रगडा, त्याच्यात बटाटा आणि व्हाईट पांढरा वाटाणा हा दोन्ही पण मिक्स आहे बरं का. वाटाणा रात्री भिजवलेला आहे आणि सकाळी बॉईल केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा समजा नॉर्मली थोडा खाता थोडा, आणि आपली हळद टाकलेली. बघा तिखट पाणी टाकलंय. बघा आता कांदा. आणि पाणीपुरीची रेसिपी हा याचा तर व्हिडिओ तर आमच्या यूट्यूब चॅनलवर पडलेलाच आहे. तो पण जर समजा तुम्हाला नसेल माहिती तर नक्कीच एकदा बघा आवर्जून. बघा झाली पाणीपुरीची प्लेट तयार. ही बघा पाणीपुरीची प्लेट तयार झाली आहे. गोडन तिखट पाण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही तर पाहिलाच असेल. आणि पाणीपुरीची रेसिपी याचा व्हिडिओ जर नसेल पाहिला तर आमच्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच पहा, आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.